पाहतोय असे दोन्ही टीम ताऱ्या सितारांनी भरपूर आहे, त्यामुळे या मॅचवर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आता भले पावसाळी क्रिकेटची मॅच आहे, रबर बॉलची मॅच आहे, परंतु याच दोन संघांमध्ये कित्येकदा 5-5 लाखाच्या स्पर्धांमध्ये देखील फाईट होते. अशा प्रकारच्या दोन्ही पॅक साईड या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, त्यामुळे या मॅचला मजा येईल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विरुद्ध व्यंकटेश वॉरियर्स नाशिक. पहिला बॉल नो बॉल घोषित केला जातो आहे आणि पहिलाच बॉल सीमारेषा देखील ओलांडतोय. आणि बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बबलू पाटील आणि मयूर कारंडे ही सलामीची जोडी पाहायला मिळते. स्टारकास्ट जर पाहिली तर मोठी या ठिकाणी पाहायला मिळते. सचिन बर्गे, वासिक शेख, धनंजय बिंताडे, त्याचबरोबर कृष्णा गवडी, सौरभ बिराजदार, अशी मोठी या ठिकाणी स्टारकास्ट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राहुल सातव, आसिफ असेल. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल, त्याला मात्र स्क्वेअर लेगला खेळतायत. बॉल मात्र थोडासा इकडे तिकडे इकडे तिकडे होतोय आणि जोपर्यंत अमित नाईक येतील तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे फाईट करावी लागणार आहे या स्पर्धेचं. आणि देहूरोडच्या स्पर्धांचं एक वैशिष्ट्य असतं, मोठमोठे खेळाडू आवर्जून खेळायला ही स्पर्धा येतात. आजही जर पाहिलं तर वल्यांकित तारांकित खेळाडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि बरेचसे खेळाडू या ग्राउंडवर, कारण पूर्वी ह्या ग्राउंडवर जास्त मॅचेस व्हायच्या, आज पुन्हा एकदा या ग्राउंडवर मॅचेस होत आहेत. लोअर फुलटॉस बॉल, त्याला मिड विकेटला पाठवले बबलू यांनी. बॉलिंग चांगली होते परंतु तरी देखील धावा घ्यायचे ही रणनीती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना 12 जाताना पाहायला मिळेल. 5 मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिली ओव्हर संपते, 12 धाव फलकावर आहेत. एकाच मॅचमध्ये केतन म्हात्रे, सुमित ढेकळे, त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रथमेश पवार नाणा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर
मोठी स्टारकास्ट आहे. आज विशाल निगुडला देखील मी पाहतोय आणि आज त्याला देखील माझी नेहमीच मागणी असते की व्यावसायिक क्रिकेटकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. अमोलदादा पवार आपल्या टीमला घेऊन दाखल झालेले आहेत. तर अमोलदादा आपलं स्वागत असणार आहे. बांद्रे परिसरातील समाजसेवक तथा एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व अमोलदादा पवार या ठिकाणी आपली टीम घेऊन येतात, त्यांचंही स्वागत असणार आहे. आरब शेख येतात गोलंदाजीसाठी. काय जबरदस्त कामगिरी केली होती या खेळाडूने देखील शिवसंग्राम ट्रॉफीमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असताना. आरब शेख बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये तेवढे चांगले पटाईत आहेत, व्हेरिएशन चांगले. बॉल कमी गतीने परंतु इकडे खेळलाय मिड विकेटच्या दिशेने, ज्या ठिकाणी मयूर कारंडेच्या बॅटमधून चौकार येतोय. पहिला बॉल खूप चौकार खेळलाय. आरब शेख मयूरसाठी यावेळेला चांगला बॉल ऑप्टमच्या बराचसा बाहेर टाकला, थोडासा वळवला आणि समोर खेळण्याच्या प्रयत्नात मयूर जरूर होते परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मिळेल. आरब आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाने देखील पावसाळी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला, मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा किंवा फायनलला जाण्याचा सपाटा लावला. दीपक चव्हाण आणि कंपनी, व्यवस्थापक रोहित गलांडे. ओ ऑफ स्टंपच्या बाहेर सातत्याने बॉलिंग सुरू ठेवली होती मयूरसाठी आणि यावेळेला मात्र थोडंसं बॅकफूटला जाऊन खेळण्याचा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु केतनने पकडली कॅच. आरपला मिळते यश. आगमनासाठी खास गाणं तयार करून ठेवलं होतं. सवेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सध्या चर्चेत असणारा अष्टपैलू खेळाडू रणजित फराटे, मांडवगण फराट्याचा असणारा हा खेळाडू फलंदाजीसाठी दाखल होताना पाहिला मिळेल. मागील जर हंगामात खूप चांगली कामगिरी आणि एरळवाडी साताराची पहिली वहिली स्पर्धा दुचाकीसुद्धा या खेळाडूने जिंकली होती. आज रणजित फराटे पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. व्यावसायिक गटात खेळतायत आणि बऱ्याचशा अलीकडच्या कालावधीमध्ये आयकॉन स्पर्धांमध्ये लक्ष देखील असतं त्यांच्यावर. तेच रणजित फराटे लहान वयातच छाप सोडली या खेळाडूने देखील. परंतु आरबची वैविध्यता, पहिला बॉल खराब टाकला परंतु त्यानंतर दोन बॉल खूप चांगले टाकले आरब यांनी. आरब फ्रॉम बदलापूर. यावेळेला थोडंसं शफल होऊन पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एक चांगला बॉल. गुरु शिष्य एकाच वेळेला खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणजित फराटे, बबलू पाटील.
ओ आरफ काय बॉलिंग करतायत, परंतु बॉल पाठीमागे जातोय आणि एक चांगला बॉल जरूर होता परंतु त्यावर धावा येत आहे. चार चौकार येताना पाहायला मिळेल. चारने पुढे गेली, 20 धावा धावफलकावर आहेत. एक मोठी मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर व्यंकटेश ऑरियर्स नाशिक यांच्यामधील एक मोठी मॅच. रोशनभाऊ सिरसाट आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोशनभाऊ सिरसाट यांचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, दीपक चव्हाण यांचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. एक नाशिकची टीम आहे, संघ मालक जर पाहिलं तर आज नाशिकचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कळंबोली. वेगात बॉल जरूर होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न करतात रणजित फराटे. दोन खेळ क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिला, बबलू निघाले आणि रणजित सुद्धा पोहोचले आणि दोन धावा तर घेतल्या गेल्या. तिसरीचा कॉल आणि धावसंख्या जर पाहिली तर दोनने पुढे जात असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आरोपने केली आहे या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या जर पाहिली तर दोन ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 22.
करण्याचा प्रयत्न केतन मात्रे.
62 धावा धावल. राहुल जोगाडिया, रणजित फराडे आज खूप चांगली कामगिरी केली त्यांनी. याही वेळेला विकेट केला गेलाय, परंतु पाहूया टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे. बॉल हवेत आहे आणि बंटी बद्रिके त्या ठिकाणी आले आहेत, त्यांनी पकडली कॅच, विकेट आली आहे. आणि विकेट येताना पाहिलं मिळते या ठिकाणी. रणजित फराटे आउट झाले, परंतु खूप चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. षटकार चौकारांची आतषबाजी करत असताना 22 धावा, 2 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने रणजित फराटे. पाचव्या ओव्हरची सुरुवात होते आणि पाचवं षटक घेऊन पनवेल परिसरातील खेळाडू प्रसन्न पाटील येताना पाहायला मिळत आहेत. साथ देण्यासाठी जर पाहिलं तर बबलू पांडे यांची मैदानात येत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे खेळाडू, नुकतंच दिल्लीला देखील आपण ताई पॅकर्स टीममधून सौरभ बिराजदार यांना पाहिलं होतं. आणि श्रीतेज करंडकाची फायनल मॅच आणि लगावलेले लगातारचे 4 षटकार या खेळाडूला लाईमलाईटमध्ये घेऊन गेले, तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ बिराजदार नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय, तर स्ट्राईकवर सिक्सर किंग बबलू पाटील, एक युवा वेगवान गोलंदाज म्हणून प्रसन्न पाटील यांनी देखील मोठमोठ्या संघांमध्ये आता जागा सातत्याने ते बनवत आहेत आणि तेच गोलंदाजीसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु स्ट्राईकवर बबलू पाटील, शेवटची ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा होतील पाहिजे. 63 धावफलक आहे आणि समोर जर पाहिलं तर बबलू पाटील. पहिला बॉल, वेग होता, उसळी होती आणि बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात बबलू पाटील यांना. सुद्धा ताबडतोड अंदाजात बॅटिंग केली आणि खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी त्यांनी सुद्धा केली आहे. 2 षटकार होते या खेळीमध्ये आणि 22 धावांची खेळी रणजित फराटेप्रमाणे बबलू पाटील यांनी देखील केली आहे. आणि आता स्ट्राईकवर सौरभ बिराजदार, नॉन स्ट्राईकला अविनाश रामगुडे. 2 डावखुऱ्या हाताचे फलंदाज दाखल झाले. ते कॅल्क्युलेटिव क्रिकेट आहे, हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. डावखुऱ्या हाताच्या बॉलरच्या विरुद्ध डावखुऱ्या हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवलेले आहेत. प्रसन्ना समोर जर पाहिलं तर सौरभ बिराजदार. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. चौसष्ट धावा धावफलकावर आहेत. एक मोठी मॅच, तारे सितारे दोन्ही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यामधील मॅच सध्या देऊ रोडमध्ये छावणी परिषद ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय.
वाईट बॉल घोषित केला जातोय. धावफलक जर पाहिलं तर 65 वरील धावसंख्या आता पाहिला मी येईल. अंतिम षटकामध्ये किती धावा येणार? या वेळेला बिगिट केला जरूर आहे. बॅटच्या टोकाला बॉल लागलाय. बॉल बराच वेळ हवेत आहे आणि केतन मात्र त्या ठिकाणी जरूर होते. कॅच नाही झाली आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या सौरभ बिराजदार अविनाश रामगुडे यांनी. धावफलक जर पाहिलं तर 2 पुढे जात असताना आपल्या पाहिलं मिळेल. 67 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आहे. दोन मोठ्या टीममधील मोठी मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतो आहे. 67 धावा धावफलकावर. नितीन, देहूरोडमध्ये आपण आहोत आणि देहूरोडमध्ये या हंगामात या 4 महिन्याच्या कालखंडात देहूरोडमध्ये 1,00,003 स्पर्धा झाल्या. जूनमध्ये झाली, ऑगस्टमध्ये सुद्धा आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा. पुन्हा एकदा तेच पाहिलं मिळते. आता मात्र नो बॉल घोषित केला जातो आहे. अतिरिक्तच्या स्वरूपातील या धावा कुठेतरी बॉलला थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत, उसळी देण्याचा प्रयत्न करतायत. नो बॉल घोषित केला जातो आहे. यानंतर फ्री हिट असणार आहे. पाहूया सौरभ बिराजदार त्याचा फायदा कशाप्रकारे घेतील. ऑपस्टमच्या बाहेरचा बॉल आणि पुन्हा एकदा स्वैर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. काहीतरी चुकतंय कारण सुरुवात जर पाहिली तर चांगली झाली होती आणि त्यानंतर या ठिकाणी अवंतरच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर धावा येऊ लागलेल्या आहेत. धावसंख्या 69 झालेली आहे. दोन मोठ्या टीममधील लढाई जरूर आहे परंतु चांगली फाईट या ठिकाणी सध्याच्या घडीला सुरू आहे. वेगात बॉल येत जरूर या ठिकाणी टाकलाय. धावतर त्या ठिकाणी एक घेतलेली आहे आणि अतिशय वेगात अनुराग तिकडे आले. एक धाव मिळेल. 70 धावा धावफलकावर. एक चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. जिकडनं चांगली फाईट होऊ शकते अशी धावसंख्या उभारली गेली आहे आता. परंतु शेवट कसा होणार तेही आपल्याला पाहिजे. देहू रोडचे क्रिकेट रसिक मात्र आज या धोबी ग्राउंडवर आवर्जून येताना पाहायला मिळतील. अपू रामगुडे मिडविकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेला आहे आणि 2 मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 272 वर जाताना पाहायला मिळते आपल्याला. अमोल दादा देखील खास बांद्र्यावरून आपली टीम घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. फुल टॉस. खराब बॉल होता त्याचा या ठिकाणी समाचार घेण्याचा प्रयत्न जरूर होता. नो बॉल. सौरभ माघारी परतात या ठिकाणी धावाच्या स्वरूपात. या 2 धावांची धावसंख्या पुन्हा 2 पुढे जाईल. 74 धावा धावफलकावर झालेली आहे. क्रिकेट रसिका हो आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. छावणी परिषद ट्रॉफीमध्ये देहू रोडमध्ये 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला अमोल दादा आलेले आहेत टॉस करण्यासाठी. विनंती असेल प्रदीप नैनीत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवंतर धावांची संख्या जर या ओव्हर मध्ये पाहिली तर मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. 76 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आसिफ
पॅच चिकडा घेत बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणि इकडे दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. अठ्याहत्तर धावा धाव फलकावर. दोन ओव्हरला 22 असणारी धावसंख्या आता मात्र चांगलीच उभी राहिलेली आहे. कृष्णा गवळी जातात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. दिल्ली धमाका बिग बॅश सीझन 2 मधील एकमेव अर्धशतक वीर महाराष्ट्राच्या तुळजापूरचा पठ्ठ्या. चला टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे त्वरित या ठिकाणी यायचंय. शेवट चांगला झाला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर अवांतरच्या स्वरूपातील धावा आल्या हे या ओव्हरचं वैशिष्ट्य राहिलं. 78 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 79. या ओव्हरचं वैशिष्ट्य एक्स्ट्रा भरपूर आल्या परंतु 6-4 आला नव्हता या ओव्हरमध्ये. 79-2 डीजे या. दोन्ही टीमचे कॅप्टन पुढच्या मॅच आहे टॉस साठी या ठिकाणी यायचे.
आणि दुसऱ्या पाहिलं तर टीम पाहिलं मिळते आपल्याला व्यंकटेश्वर ऑरियर्स नाशिक, रोशन भाऊ शिरसाट एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला दीपक चव्हाण यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बबलू पाटील आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत बाहुबली सुमित डेकडे, केतन म्हात्रे, प्रथमेश पवार नाणा, अशी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. बंटी बद्रिके आज टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे दोन्ही टीमची स्टारकास्ट जबरदस्त आहे. मजा येईल या मॅचमध्ये. पहिले षटक घेऊन जर पाहिलं तर पुरंदर तालुक्यातील उंटरीचा स्टार म्हणजेच गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील धनंजय बिंताडे. तर स्ट्राईकवर आहे अखंड भारतातील पारितोषिकांच्या बाबतीत सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणेल. 34 मोटरसायकल बाईक आणि 5 फोर व्हीलर कार ज्या खेळाडूने जिंकलेले आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या, असा संपूर्ण भारताचा बायकरमॅन बॅटिंग करतोय देहू रोडमध्ये सध्याच्या घडीला. केतन म्हात्रे फ्रॉम वाकडन बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल, ज्यांनी आपल्या घराच्या बाहेर एक कारचं आणि एक मोटरसायकलचं शोरूम खोललंय, असा खेळाडू बॅटिंग करतोय आज पुण्यामध्ये. तर दुसऱ्या बाजूला बाहुबली भारतात आणि भारताच्या बाहेर देखील ज्या बाहुबलीचा डंका आपल्याला पाहायला मिळाला. सुमित ढेकळे फ्रॉम नालासोपारा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, परंतु धनंजय विंताडे हे नाव देखील असं आहे. पावसाळी क्रिकेटच्या गोळीबार रोडच्या स्पर्धेमध्ये चर्चेत आलं अविनाश रामगुडे यांच्या बरोबरीने, आणि त्यानंतर अगदी आखाती देशांपर्यंत धनंजय विंताडे या नावाची देखील चर्चा झाली, त्यामुळे ही मॅच जबरदस्त होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही आहे, फटका फसलाय आणि इकडे पहिल्याच बॉलवर कृष्णा गवळी कॅच घेत आहेत आणि केतन म्हात्रे यांना माघारी परतावं लागतंय. मोठी विकेट पहिल्याच बॉलवर घेतली आहे. चला मात्र आउट, 79 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी जर पाहिलं तर मिस्टर ISPL प्रथमेश पवार नाणा, ज्यांनी ISPLच्या पहिल्या पर्वामध्ये ॲज अ कॅप्टन ट्रॉफी जिंकली, बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार घेतला आणि पहिला 90 मारला. प्रथमेश पवार इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विशेष म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये संपूर्ण भारतातील एकमेव कर्णधार ज्यांनी 1 करोड रुपयाची टुर्नामेंट जिंकलेली आहे, तर तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. परंतु आज सगळ्यांना चांगलं खेळावं लागेल. धनंजय बिंताडेच्या हातात बबलू पाटील यांनी चेंडू का दिला, त्यांनी त्याचं उत्तर पहिल्याच बॉलवर दिलेलं आहे. हो, धनंजय बिंताडे बॉलला थोडंसं पाठीमागे. पूर्वास्त्र मी जर पाहिलं तर लेदर बॉलचं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलेलं आहे आणि त्याच रिदममध्ये आपल्याला मात्र ही गोलंदाजी देखील पाहायला मिळते. रबर बॉलला वेगा टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करतायत. समोर जर पाहिलं तर प्रथमेश पवार नाना, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला, वेगात आणि अगदी खोलात सुद्धा खूप चांगली गोलंदाजी. दोन चेंडू पाठीमागे टाकल्यानंतर हा चेंडू अगदी यॉर्कर लेंथचा टाकण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. वैविध्यता आहे आणि म्हणून धनंजय बिंताडे हे सुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याचशा आयोजकांना ॲज अ आयकॉन म्हणून पाहिजे असतात आणि ते आवर्जून ते हजर देखील असतात. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा ॲज अ कर्णधार जिंकण्याचा कित्येक वर्ष मान सुमित ढेकळे यांना सुद्धा आहे आणि तेच आता बॅटिंगसाठी सुद्धा आहेत. परंतु 79 धावांच्या या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कसरत तर दोन्ही बाजूने लागणारच आहे आणि कसरत शिवाय मजा सुद्धा नाही आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, परंतु उसळी होती. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न विशाल निगोट आले तिकडे, तोपर्यंत एक धाव. चांगली गोलंदाजी होते. एखादी मॅच जर वन साईड जिंकली तर त्यात जिंकण्यात मजा असते का? नाही. मॅच जर एकदा टफ झाली आणि प्रतिस्पर्धी तगडा असेल तर त्या जिंकण्यामध्ये एक वेगळी मजा आहे, त्यामुळे अशीच एक मजा या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. दोन बलाढ्य संघ, एका बाजूला जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील ख्यातनाम खेळाडू, एका बाजूला जर पाहिलं तर मुंबई कोकण रिजनमधील ख्यातनाम खेळाडू, अशा प्रकारची स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते सध्या मैदानामध्ये. चांगला बॉल, वेगात थोडासा पाठी टाकला, बॅट चिकडा
अविनाश रामगुडे पोहोचले, परंतु तोपर्यंत एक धाव घेतली गेली आहे आणि धावसंख्या एकने पुढे जात असताना तीन वर काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त 79 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो करत असताना धनंजय बिंताडेने वेगवान गोलंदाजी केली आहे. टॉससाठी पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. अमोल दादा पवार माझ्या मध्ये आलेले आहेत. योगेश सरकार 11, प्रदीप नैनीत. चला कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे. तीन टीम या तीन मॅच झाल्यानंतर तिन्ही टीमच्या एका सदस्याने बाउंड्री लाईन वरून थ्रो करायचा आहे आणि सगळ्यात लांब ज्याचा थ्रो येणार आहे ना त्या टीमला बाय मिळणार आहे. यावेळेला सुमित डेकळे या स्ट्रोकला मात्र चांगल्या पद्धतीने खेळले. हा डेड बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धनंजय खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे आणि प्रत्येकाला प्रत्येक दिवशी प्रत्येक मॅचमध्ये सिद्ध करावं लागतं. तुम्ही मागच्या मॅचमध्ये काय केल्यापेक्षा या मॅचमध्ये काय करता महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक मॅच ही शून्यापासून सुरू होते. अखू टप्प्याचा बॉल, स्ट्रोक तर खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने, तेवढं टायमिंग नव्हतं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धनंजय बिंताडेने दोन हादरे दिलेत केतन म्हात्रे आणि सुमित ढेकळे या नावाचे. पहिल्याच ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली अफलातून, पुणे जिल्ह्यातील हा जबरदस्त खेळाडू. धनंजय यांच्या नावाने राहत आहे. दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या गेल्या आणि आता जर पाहिलं तर थोडंसं बॅकफूटला प्रतिस्पर्ध्यांना पाठवलं आहे. मॅच संपलेली नाही आहे, याही परिस्थितीमध्ये हल्ले करावे लागतील. आणि पहिलं षटक संपल्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी केवळ धावसंख्या 3 आलेली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 76 धावा करायच्यात आणि 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. देवरोड प्रीमियर लीगचे DPLचे मुख्य आयोजक लोकेश कोसकैया साहेब, या विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. देवरोड प्रीमियर लीगचे आयोजक आहेत, या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं स्वागत आहे. या मॅचमध्ये जर पाहिलं तर बबलू पाटील आणि कंपनी, व्यंकटेश ऑरियर्स, रोशन सिरसाट यांची टीम सध्या तरी चांगलं करते आहे. अमित नाईक आणि प्रथमेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आसिफ शेख याच मैदानात मागील स्पर्धेमध्ये अर्धशतक केलं होतं. तालुका आपला देखील 50 केले होते आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज सुद्धा मागील स्पर्धेमध्ये इकडे राहिले होते. अष्टविनायक विजयच्या स्पर्धेत चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. जर मोठे फटके नाही आले तर दबाव वाढत जाईल आणि दबावाला कमी करायचं तर उत्तर मोठ्या फटक्यानेच द्यावं लागणार आहे. यावेळेला फटका खेळलाय पुलचा प्रथमेश पवार यांनी आणि तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत. आसिफ शेख यांना देखील यश मिळताना पाहायला मिळत आहे. पुल या ठिकाणी हातात जातोय. खूप चांगली कॅच पकडली गेली. तिसरा धक्का
त्यांना पाहायला मिळते अमित नाईक यांची साथ देण्यासाठी विकी मुंबईकर मैदानात दाखल झालेले आहेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक थोडस या ठिकाणी संकटात आहे कारण तीन प्रमुख फलंदाज माघारी परतलेले आहेत. सुमित ढेकडे, प्रथमेश पवार आणि त्याचबरोबर जर पाहिले तर केतन म्हात्रे, तिघे मात्र माघारी पाठवलेले आहेत सुरुवातीलाच. अमोल दादा आपण लवकर या, टॉस करायचा आहे. अमोल दादा पवार या. ओ हो, आणखीन एक विकेट. माघारी परतावं लागतंय या ठिकाणी विकी मुंबईकर यांना देखील. उसळी होती, बॅटची काडा आणि अविनाश यांच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि आणखीन एक विकेट चौथा धक्का. चला या, अमोल दादा पवार आले. दादा डॉन आपण या, डॉन कुठे जाऊ नका, डॉन डॉन. चला, अमोल दादा आलेले आहेत. डॉन दोन क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, एक पुण्याचं एरोड्याचं, एक मुंबईचं वांद्र्याचं. तर आणि विशेष म्हणजे दोघेही स्वतः चांगले खेळाडू आहेत आणि डावाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने करतात. भावेश आलेत बॅटिंगसाठी, आणखीन एक फटका फसलाय आणि भावेश नाईक देखील आल्या पावली माघारी आणि हॅट्रिक. आसिफ शेख फ्रॉम वाघोली या ठिकाणी हॅट्रिक घेताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली कामगिरी. बबलू पाटील यांनी ठेवलेला विश्वास या वाघोलीच्या वाघाने सार्थ ठरवलाय. आसिफ विकेट घेत आहेत. चांगली गोलंदाजी, पाच खेळाडू माघारी पाठवलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर केवळ तीन आहे. खूप चांगली गोलंदाजी. याही वेळेला फटका फसलाय आसिफ. ओ हो हो, लगातारची चौथी विकेट आसिफच्या खात्यावर येताना पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी, एका मागोमाग एक खेळाडू बाद करण्याचा सपाटा लावलाय. मध्ये इतिहास घडवलाय आसिफ शेख फ्रॉम वाघोली. याही वेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न जरूर होता आरफ यांचा. एका मागोमाग एक फलंदाज बाद केलेले आहेत आणि फलंदाज देखील जर नावज देखील जर पाहिलं तर मोठमोठे बॅटर या ठिकाणी माघारी पाठवलेत आणि
इकडे जर पाहिलं तर काय बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये, केवळ 2 धावा आणि 4 विकेट. आसिफसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 4 मोठे बॅटर मात्र या ठिकाणी त्यांनी माघारी पाठवले. अमोल दादा पवार टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. योगेश सरकार, प्रदीप नैनीत आपले बॅटर सज्ज ठेवायचे. तीन ओव्हरमध्ये अजूनही 74 धावांची आवश्यकता आहे. धनंजय बिंताडे यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे. अमित नाईक हे मैदान मागील स्पर्धेमध्ये गाजवलं होतं, या खेळाडूने प्रयत्न करावे लागतील. यावेळेला अमित नाईक, ही स्ट्रेंथ आहे अमित नाईकची. बॉल फेकून दिला समोरच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. मॅच संपलेली नाही आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, फक्त त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. षटकार आलाय. पहिल्याच बॉलवर षटकार खेळत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत अमितने. ओहो, यावेळेला व्हेरिएशन केलं, गती परिवर्तन केलं. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं, परंतु कमी गतीचा चेंडू त्याचा अंदाजच नाही आला आणि एक डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. धावफलक जर पाहिलं तर 11 आहे. 79 धावांचा पाठलाग 5 ओव्हरमध्ये निर्धारित करायचा आहे. षटकाराची भाषा बोलावी लागेल इकडे. आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळत आहे, परंतु व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. अजूनही 67 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. सोळा धावा, थोडीशी दुरुस्ती. 16 धावा धावफलकावर आहेत. आरफ शेख आणि आज आरफला देखील दाखवावं लागणाऱ्या संधी मिळाली आहे. चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला जात आहे. संधी देत नाही आहे. धनंजयचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. टप्पा सातत्याने बदलताना पाहायला मिळाले. परंतु आसिफने जी बॉलिंग केली आहे, ड्रीम स्पेल म्हणजे डबल हॅट्रिक, 4 विकेट घेण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी यशस्वी केला. आणि आजच्या दिवसातील म्हणजे कालच्या दिवसाचं आकर्षण डॉनची हाफ सेंच्युरी होती, परंतु आजच्या दिवसाचं आकर्षण जर पाहिलं तर लगातारच्या 4 विकेट होत्या. सौरभ बिराजदार एक चांगली कॅच पकडतायत आणि आणखीन 1 विकेट या ठिकाणी येते आणि विकेट घेत आहेत धनंजय बिंताडे. एका मागोमाग एक विकेट माघारी परतलेल्या टीमला बॅकफुटला पाठवलंय आणि त्याचं कारण आहे आसिफ आणि धनंजय. आणखीन एक बॉल वेगात आलाय, कीपरकडे जातोय. बघता बघता 3 ओव्हर संपल्या आणि धावसंख्या झाली आहे 17.
सात विकेट माघारी परतलेले आहेत. राहुल जोगाडे आरफ शेख मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी विशाल निगोट येत आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून पुढे आलेला परंतु टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू म्हणून विशाल निगोट यांचं नाव घेतलं जाईल, आवर्जून घेतलं जाईल. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. वेगात बॉल टाकला आहे ऑप्शनच्या बाहेर, लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. आणि इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आरफ शेख समोर विशाल निगोट आहेत. आरफ शेख आणि राहुल जोगाडिया. वेग पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. 19 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये जर पाहिलं तर अजूनही 60 धावा करायच्या आहेत. 12 बॉलमध्ये 60 धावा. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. लॉंग ऑनला अडवला जाईल. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. यानंतर इन ॲक्शनमध्ये प्रदीप नैनी, समर्थ कडू, त्याचबरोबर जर पाहिलं तर नामवंत खेळाडू या टीममध्ये अक्षय पवारला देखील आपल्याला टीममध्ये पाहायला मिळतील. नवोदित खेळाडूंना देखील घेऊन चांगली संधी दिली आहे डॉन यांनी. यावेळेला राहुल जोगाडिया स्ट्रोक तर खेळत आहेत, चांगला फटका खेळला गेला आहे. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर राहुलने बॅटिंगवर देखील चांगलं लक्ष दिलं आहे आणि त्याच्यात देखील प्रगल्भ झालेत. परंतु आता काम हेच असणार आहे की पराभवातील अंतर कमी करण्याचं. 26 धावा धाव फलकावर विशाल निगोट यांच्यावर हल्ला चढवलाय. राहुल जोगाडिया विशाल निगोट यांच्या गोलंदाजीचा सामना करतील. देहू रोड मध्ये आज मात्र भारतीय टेनिस क्रिकेटचे तारे सितारे पाहायला मिळतील. यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न, माघारी परतावं लागतंय राहुल जोगाडे यांना. आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 8वा धक्का बसतोय. नऊ विकेट. हॅलो, शेवटची जोडी आता मैदानाच्या आत. हॅट्रिकची संधी जर पाहिलं तर या ठिकाणी विशाल निगोट यांना देखील आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अनुराग आणि आरफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला यानंतरच्या दोन्ही टीम, अमोलदादा पवार आपण फिल्डिंगसाठी सज्ज राहा आणि प्रदीप नैनीत आपण बॅटर सज्ज ठेवायचे. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न होतो विशाल यांच्याकडून. व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. सत्तावीस धावा धावफलकावर विजयाची औपचारिकता केवळ बाकी आहे. अशा पद्धतीची कामगिरी या ठिकाणी बबलू पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केली. चांगला बॉल, चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतो आहे. केवळ स्वतःला सावरलाय.
वा आणि बघता बघता चौथी ओव्हर देखील या ठिकाणी संपलेली आहे. मॅचची केवळ औपचारिकता बाकी आहे. एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. व्यंकटेश्वर ऑरियर्स, व्यंकटेश ऑरियर या टीमच्या, रोशन भाऊ शिरसाट आणि टीम खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवला आहे. आणि आता शेवटचं एक षटक मात्र या ठिकाणी बाकी आहे. रिवचा सातत्याने प्रयत्न परंतु तो यशस्वी नाही होत आहे. आणि राहुल रिवचा प्रयत्न तर त्यांनी यशस्वी नाही करू दिला. आणि रोशन सिरसाट आणि कंपनी, व्यंकटेश ऑरियर्स, काय जबरदस्त परफॉर्मन्स होताना पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ या ठिकाणी बबलू पाटील यांनी केली, रणजित फराटे यांनी केली आणि उत्तरार्धात गोलंदाजांनी देखील त्याच्यावर साथ चढवला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एक षटक लगातार चार विकेट ज्यांनी घेतल्या, आसिफ शेख यांच्या नावावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तुषार रणदिवे आपण देखील यायचं आहे, आपल्यालाही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. तुषार रणदिवे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आसिफ शेख आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जातो, तो स्वीकारण्यासाठी यायचा आहे. देहू रोडमध्ये आपण आहोत. चला पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे. लक्षात घ्या बबलू पाटील, यानंतर ज्या तीन टीम जिंकतील त्या टीम तीन टीमचा एक सदस्य सीमारेषेवरून एक थ्रो करणार आहे आणि तो थ्रो सगळ्यात जास्त लांब ज्या टीमचा असेल त्याला या तीन टीममध्ये एक बाय असणार आहे. त्याच्यामुळे आतापासूनच सरावाला सुरुवात करा, कोण जास्त लांब फेकू शकतं.
शोल्डर इंजरी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. आपण घ्या, आपण